मित्रांनो, इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 2 बंडूची विचार. या पाठामध्ये एक सुंदर कथा आहे आणि चित्राद्वारे ही गोष्ट आपणाला या ठिकाणी समजावून घ्यायची, सांगायची. तर जीवनामध्ये ताळमेळ असला पाहिजे. एकमेकांमध्ये जर ताळमेळ नसेल तर त्याचे काय परिणाम होतात, त्याचं सुंदर वर्णन या गोष्टीमध्ये आपणाला लक्षात येईल. चला तर पाहूया पाठ क्रमांक 2 बंडूची विजार. सर्वांनी पुस्तकं काढायची आणि पाठ पाहायचा आहे बंडूची विजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात यायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे जायचं. घरी आल्यावर आपल्या मुलांशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवतार. दोंडू मामाने कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे चित्रात दाखवल्याप्रमाणे बंडू ती इजार स्वतः घालून पाहतो. ती त्याला लांब झालेली दिसते. अर्र, इजार जरा लांबच झाली आहे, चांगली 4 बोटं लांब झाली आहे. आता पुन्हा धोंडू मामाकडं जायचं म्हणजे. तो थोडा विचार करतो आणि आपल्या बायकोकडं जातो. अगं, इजार जरा 4 बोटं कमी करून टाक, घालतीस का? अव, सकाळी सकाळी आणि काय आहे, जेवण बनवायचंय, नेताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. ते इजार घेऊन तसेच घराकडे निघतात. त्या ठिकाणी त्यांना आपली बहीण शुभा अभ्यास करताना दिसते. ते तिला म्हणतात, शुभे, इजार जरा 4 बोट कापून टाक, घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. ते तशीच इजार घेतात आणि आपल्या आईकडं जातात. आई काम करत असते. आई, ए आई, इजार जरा 4 बोट कापून टाक, घालतीस का? ठेऊ तिकडं तुझी इजा, हिथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पाडल्यात. आईनं इजारा घेतली, एका कोनाड्यात फेकली. बंडू हेरमुसला होऊन शेताकडं गेला. सकाळचं सगळं काम आटोपल्यानंतर बंडूची बायको थोडी निवांत होते आणि मग तिच्या लक्षात येतं, ज्यावेळेस ती त्या ठिकाणी इजार पाहते त्यावेळेस ती म्हणते, सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. नंतर थोडा वेळ जातो आणि बंडूची बहीण शोभा कॉलेजमधून पुन्हा परत येते. ती इजार तिला त्या ठिकाणी दिसते आणि तिला आपल्या भावाची दया येते आणि म्हणते, आपला भाऊ कितीही राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. आणि मग बंडूची बहीणसुद्धा इजारीचे पाय कापते आणि दुमडून त्याला टाके घालते आणि पुन्हा इजार त्या ठिकाणी ठेवून देते. थोडा वेळ गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंडूची आई येते. आता बंडूची आई आल्याच्या नंतर तिला ती इजार दिसते. तशी बंडूची आई म्हणते, अगा ओग ख्या कसले पोराव, एवढा राब राब राबतंय पोरगा. मग बंडूची आई ती इजार घेते, पुन्हा तिचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. हे सगळं झाल्याच्या नंतर
संध्याकाळच्या टायमाला बंडू आपलं सर्व काम शेतातलं उरकून घरी येतो. तसा बघतो तर त्याला ती इजार दिसते. मग काय करतो, त्याला वाटतं चला आपलं काम आपणच केलेलं बरं असं म्हणून बंडू इजार हातात घेतो. इजारीचे चार बोट कापतो, टाके घालतो. आता चला म्हणतो इजार घालून पाहू. आणि इजार घालून पाहतो न पाहतो तर ती इजार पार वर आलेली असते. आणि मग म्हणतो आ, तेवढ्यात तिथं सगळेजण गोळा होतात. सगळेजण आश्चर्याने पाहतात. बंडूची बायको म्हणते मी इजार चार बोट कापतो. बहीण म्हणते मी पण. आणि आई हसत म्हणते अग बया मी पण इजार चार बोट कापली. आणि मग बंडू म्हणतो आणि मी पण. चौघे ही खळखळून खळखळून खूप 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 हसतात.